मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा सध्या सुरू आहे आणि या दौऱ्यामध्ये अनेक कोटींचे सामंजस्य करार होत आहेत. 3,53,000 कोटींचे सामंजस्य करार झाल्याची माहिती मिळते आहे. 2 दिवसांमध्ये हे करार झालेले आहेत आणि 2 दिवसांमध्ये 3,53,000 कोटींचे हे करार झाले आहेत. राज्यामध्ये 2,00,000 रोजगार निर्माण होतील या सगळ्यामुळे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. दावोस दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंची अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि ज्येष्ठ उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्यासोबत बैठक सुद्धा झाली आहे. दावोसमधल्या जागतिक इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या या जगभरामधल्या उद्योजकांसोबत भेटीगाठी आणि चर्चा पार पडताना दिसत आहेत. 46 बिलियन पेक्षा जास्तीचे MOUs साईन झालेत. आणखी आज आणि उद्या देखील MOUs साईन होतील. मागच्या वर्षी 1,37,000 कोटी म्हणजे जवळपास 17 बिलियन डॉलरचं MOUs साईन झाले होते. त्यातले कन्वर्जन 76% to 80% म्हणजे एक्झिक्युशन जे आहे हा देखील रेट चांगला आहे. त्यामुळे फक्त MOU कागदावर नाही तर प्रत्यक्ष त्याचं इम्प्लिमेंट होतं आहे आणि यावर यावेळेस देखील अपेक्षापेक्षा जास्त लोकांनी महाराष्ट्राला पसंती दिलेली आहे. त्यामुळे नक्कीच मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना देखील याचं श्रेय. आणि या सगळ्याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जितेंद्र, काय अधिकची माहिती आहे? मोठ्या प्रमाणावरती चर्चा, भेटीगाठी हे सगळं होत आहे या दावोस दौऱ्यामध्ये आणि 2,00,000 अधिकचे रोजगार मिळतील असं सुद्धा म्हणतायत आता मुख्यमंत्री. यावेळी दावोस मधील जागतिक आर्थिक परिषदेमध्ये पहिल्या 2 दिवसाचा जर विचार केला तर तब्बल 3,10,000 कोटींचे MOU म्हणजे सामंजस्य करार विविध कंपन्यांसोबत झालेले आहेत. आणि एकूण जो सामंजस्य करार होणार आहेत ते जवळपास 3,50,000 जास्त होणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. यात महत्त्वाचं म्हणजे अडाणी समूह असो किंवा लक्ष्मी मित्तल यांचा हे असतील किंवा विविध देशातील जे उद्योग आहे आणि वाणिज्य जे राजदूत आहेत त्यांच्याशी देखील भेटीगाठी झालेल्या आहेत. त्यामध्ये मग दक्षिण कोरिया असेल, झेक प्रजासत्ताक असेल किंवा फ्रान्स असेल यांच्यासोबतही भेटीगाठी मुख्यमंत्र्यांच्या होत आहे. आणि या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार महाराष्ट्रात होतील आणि त्या याच्यावर महाराष्ट्रात उद्योग येतील अशी अपेक्षा आहे. आज जर जे काही करार होणार आहेत त्याविषयी जर आपण बोललं तर आज महत्त्वाचं म्हणजे 10,000 कोटींचा जो इस्पातचा म्हणजे गडचिरोलीमध्ये जे येणार आहे सुरजागड इस्पात याचा सामंजस्य करार आहे. त्याचबरोबर 7,000 कोटींचा हुंदई सोबतचा जो करार आहे तो इथे आज होणार आहे. त्याचबरोबर UAE काही परदेशी कंपन्या देखील आहेत त्यांच्यासोबत देखील आहेत आणि असे हे सर्व करार मिळून जवळपास 3,50,000 to 4,00,000 कोटींपर्यंतचे हे करार होणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे एक माहिती देखील मिळते आहे की गौतम अदानी यांच्यासोबतचा एक माहिती समोर आलेली आहे की पुढील 10 वर्षात अदानी समूह महाराष्ट्रात 50,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे जी डेटा सेंटरमध्ये असणार आहे. त्यामुळे एकूणच पाहता मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे सामंजस्य करार होत आहे आणि त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होण्याची शक्यता महाराष्ट्रात वर्तवली जात आहे. यावेळी धन्यवाद जितेंद्र या सगळ्या माहितीसाठी.